असत में आज डेप्युटी कलेक्टर मेरे पास गेल आता कलेक्टर फोनाचेर उलयताना म्हटलं की डेप्युटी कलेक्टराकडे डायलॉग कर डिस्कस कर आणि मागीर आपल्याक फोन करून सांग तो साडेपाचांक असो पावतलो. हांव डेप्युटी कलेक्टराकडेन उलयलो तांची सगळ्याची मागणी डेप्युटी कलेक्टराकडेन दवरल्या आणि तांकां हांवें सांगलां की तांचो फंडामेंटल रायट टू एज्युकेट ऑन आझाद मैदान तुमी काडनाका. तुमी कंडिशन्स घाला एस ओ पी कोविडा खातीर जर तुमी ताचें पर्मिशन रिजेक्ट केलां दे आर विलींग टू एक्सेप्ट. तुमी समज नंबर घाला समज 400 जाण एलावड आहा आझाद मैदानाचे फिक्स फी 10,000 किलोमिटर 400 लोकांक त्या सर्कल सुद्दां मार्क करपाक तयार आसा. पूण डिस्टन्स सोशल डिस्टन्सींग करून तांकां बसलें पण तांचो फंडामेंटल रायट काडनाका. दुसरें हांवें तांच्या बायलांची रिक्वेस्ट केल्या पर्सनल रिक्वेस्ट केल्या की तुमी भुरग्यांक आनी भुरग्यां आनी तुमी प्लीज डोंट पार्टिसिपेट इन एज्युकेशन. तांचे सेंटिमेंट्स हांव समजुपाक शकता. घोवाक त्रास जालो जाल्यार बायलेकूय त्रास जाता. घोव जर घरा कडेन कांय इन्कम घेवन येना जाल्यार बायल आनी भुरग्यां रावतली कशी हो प्रश्न आसा. पूण हांवें तांकां रिक्वेस्ट केल्या कोविडाच्या ह्या सिच्युएशनाक तुमी आनी भुरग्यांक तुमी मातशें घरा कडेन रावा अशें म्हण हांवें रिक्वेस्ट केलें. तांचे डिसिजन तुमी घेतले पूण तांणी थंयच म्हाका सांगिल्लें की भुरग्यांक आमी फाल्यांच्यान हाडना. हांवें तांकां रिक्वेस्ट केल्या की बायलांनी सुद्दां जाता जाल्यार येवप ना फाल्यांच्या इन द इंट्रस्ट ऑफ ओवरऑल जें कितें घडटा तें. कलेक्टरान सांगलां तो सांजचो 5:30 येतकीर मिटींग करतलो डेप्टी कलेक्टराक बरोबर सगळें डिस्कशन करतलो एन्ड बाय 7 or 8 PM ही सेड ही वील कम टू सम कन्क्लुजन. गरज पडली जाल्यार तांकांय तो आपयतलो डायलॉग करून. टेंथाचे आनी ट्वेल्थाचे हांव आज सकाळीं म्हाका दोन तीन आमदारांनी फोन केला. आम्ही म्हटलं ताका आम्ही गरज पडली जाल्यार फाल्यां डिस्कस करया. आणि कारण कितें आसा म्हाका थोडे भुरगे येवन न्हयले तर मडगांवांनी थोडे भुरगे आशिल्ले तांचे म्हणणे की त्या खुबशा राज्यांनी CBSEच्यो एग्जाम्स हे केल्यो करून थोडे कडेन SSCचे सगळे भुरग्यांक पास करपाचें गरज अशे तरेतरेचे हे डिसिजनां जाल्ले आसा. ताजेरूय म्हाका दिसता गव्हर्मेंटान डिसिजन घेवपाची गरज आसा. ताजेर गव्हर्मेंटान डिसिजन इमिजिएटली घेवपाक जाय कारण 24 तारखे एग्जाम फाल्यां बरं म्हटल्यार 2 दिसां भितर गव्हर्मेंट सुद्दां कम आउट दिता डिसिजन. ना भुरग्यांक म्हणटा न्ही ह्या परिस्थितीक कशें जातलें काल 900 वयर किती जालें म्हणटा. बट एट द सेम टायम गव्हर्मेंट आपणाचे हितून घेता लोकांनी आयकूंक नाका हितून बिकॉज इवन वेन गव्हर्मेंट इज सेइंग बाबा क्रावडेड जायनाका हें जायनाका हय क्रावडेड जावपाचो प्रश्न सगळ्यांत पयलीं आमी रायट फ्रॉम बिगिनींग सांगता की तुमी भितर सरता कोण ताका RT-PCR टेस्ट बॉर्डरीचेर हय प्लेनान येता ट्रेनीन येता कोण येता RT-PCR टेस्ट. तूं महाराष्ट्रांत वचून काल म्हगेल्या एका फ्रेंडा बॉम्बे गेलो ताणें RT-PCR टेस्ट करून डायरेक्ट काडलो हॉटेलांत. सो तुमी मागता बॉर्डरीचेर धरा म्हणून एंट्री एंट्री पॉयंटाचेर एक्झॅक्टली तशें कित्याक म्हणजे यू हॅव टू पूट रिस्ट्रिक्शन न्ही. काल कोणें व्हिडियो धाडला 2,000 लोक खंय तरी बिचाचेर कसली एसओपी आनी हांकां गोंयकारांक हांकां एसओपी ते आपल्या पोटा खातीर एज्युकेट करता तांकां एसओपी. काल तुमी एक ट्वीट केलेलो एज फार एज सांखलीचे म्युनिसिपाल्टीचे इश्यूचेर वॉट यू हॅव टू से अबाउट दॅट द थिंग्स म्युनिसिपाल्टीचेर म्हजे कथान ज्युडिशियरीच्या इंटरफियरंसा लागून आज गोंयांत लोकशाही वाचली अशें म्हजें म्हणणें. अशें इतल्या लेवलाचेर हांव 5 वर्सां मुख्यमंत्री आशिल्लो गोंय राज्याचेर म्हजे वेळ कारकिर्दींत कितलीशीं कॉन्फिडन्सां नो कॉन्फिडन्सां मोशनां जाल्लां आयल्यात आनी गेल्यात. आमी केन्नाच ह्या लेवलाचेर इंटरफियर करूं ना. एक एक कावन्सिलर डिस्कॉलिफाय करता करपाचो प्रयत्न करता ताजेर स्टे दिता हायकोर्ट दुसऱ्या कावन्सिलराचेर अरेस्ट वॉरंट काडटा कितें हें कितें. पूण हांवें त्या 7 कावन्सिलराचें अभिनंदन केलां तांकां वालोर दिवपाचो तांचेर इतलें प्रेशर आसतना ते एकठांय रावले. दीस इज द सिग्नल पीपल ऑफ गोवा आर गिवींग टू द गव्हर्मेंट की तुमचे दीस चड ना म्हणून. सर मिनिस्टर म्हणून सांगला की मिटर लायले टॅक्सी प्रॉब्लेम सुरू जाता. सगळ्यांत पयलीं हो प्रश्न पयलीं रिझॉल्व करा. हें लायता तें लायता तें मागीर पयलीं तें आतां तांचे कडेन डायलॉग करपाक जाय सरकारान इमिजिएटली. हांव चीफ मिनिस्टर आसा हांव तांकां आपयता अशें आमी व्हडले व्हडले प्रश्न सोडयता. म्हज्या वेळार हांवें एज्युकेशनाक फेस केल्या पूण सीएमान एज्युकेशन फेस केला डायलॉग तोडलो ना केन्ना. पूण सीएम कितें म्हणटा विड्रॉ द स्ट्रायक वी वील टॉक. कित्याक विड्रॉ करपाक जाय अशें कित्याक तुमी वाय फर्स्ट यू हॅव फोर्स देम टू गो ऑन स्ट्रायक. आतां कॉल देम एंड ऑलरेडी डायलॉग. आतां ट्युजडे हांव थंय पळयलो तूं येतलो मंगळार मिटींग आहा तूं मेंटर तेका ट्युजडे मिटींग कॉल फॉर द मिटींग ते वतले कित्याक आयज आयज इशू जाला ट्रान्सपोर्ट एन्ड ट्युरिझम डिपार्टमेंट हू इज फॉल्टी ट्युरिझम ऑर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. आय एम नॉट अ जज. चेतन इवनिंग ओके सर सांग म्हाका हय
चेतन इफ इवनिंग तुमका परमिशन इफ दे डजंट गिव देन व्हाट फर्दर स्टेप इन गोयान इवनिंग पर्यंत रावया आफ्टर मीटिंग कलेक्टरान सांगला सराक सांगला तशें ते उलयतले तेज्या उपरांत तांचे कितें तें सोल्युशन येता तेज्या वयल्यान कमेंट केल्यार बरें न्हू आतां कमेंट करून कांय फायदो ना कित्याक तुमची मागणी किती हा की आमका आजाद मैदानाचेर घ्यात आणि लिमिटेड घ्यात आम्ही हे करून आम्ही आयज पासून एसओपी म्हटल्यार आम्ही आयज पासून मास्क म्हणटा ते काढलेले ना आमचे सॅनिटायझर असा सोशल डिस्टन्सीस किती आता की लोक आता बायला बी लायला म्हणटकूच म्हणजे थोडे लोक एक्स्ट्रा झाले मानता कित्याक सगळ्यांक ही हे आसा कित्याक भितरल्यान हे आता कित्याक 10 दीस झाले आयज 12 दीस झाले आयज आमकां सांगता थंयसर आनी कोणाक परमिशन दिला म्हणून कित्याक फटींगपणा उलोवपाक जाय गव्हर्नमेंटान फटींगपणा उलोवपाक जायना न्ही किदें ना किदें तरी सांगपाक जाय बाबा जिटेशन आनी कोणाक दिला काय दिवंक ना कितें आमकां सकाळीं म्हाका फोन केलो डिवायसीन सांगलें की थंय तुमचें परमिशन विड्रॉ केलां आनी कोणाक दिला म्हणून आनी तो खुर्च्यो घातल्या म्हाका आसलें अशें दिसलें खंय ती कोण भट बीन येवपाचें आसा काय म्हणून बसपाक थंय कित्याक आयज 12 दीस न्हू आमचे ते खातीर मात दिसले ते खुर्च्यो घातल्या म्हणून सो ही फटींगपणां बंद करपाक जाय गव्हर्नमेंटान आमकां आफयात उलोया सो पळय आतां कलेक्टराचेर डिसिजन आसा जे कितें आसा पळय ते लेट सी जॉयंट कलेक्टर कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर कितें डिसिजन घेता तेज्या उपरांत ऑफकोर्स आमी सांगला वयता म्हणून आमकां लायव्ह कर म्हणून सांगला तेंकां आमी सांगला वयता म्हणून मिडिया आसपाक जाय भितर स्ट्रायक पण कॉलेप्स करपाक ना स्ट्रायक हो आमचो जे हेजिटेशन आहा कॉलेप्स करून वयचें ना आमी कशें वयतले आमी वयतले थंय आमची बायलां थोडी आनी आमी वयतले थोडे एक 5-5 जाण डेलिगेशन घेऊन बट जे जाता ते मिडिया फुडें जावपाक जाय कित्याक फाटल्यान आमकां बट दे आर नॉट रेडी विथ दॅट ते म्हणटा कित्याक यू डोंट पुट कंडिशन्स लायक दीस कंडिशनां आमच्या फुडें कोण घालूंक जाता मागीर तेंकां हांगा येवन आजाद मैदानार चेतन म्हाका सांग तुमचे कडेन कितें सोल्युशन आहा सपोज गव्हर्मेंट कॉल्स फॉर यू पळय कितें आसा सोल्युशन आमी गव्हर्मेंटाक हे पयलीं दिल्ले त्या टायमार तेंच्यांनी आमकां सांगलेलें की गाडी म्हणटा ती एअरपोर्टार येवपाक ना आनी हॉटेलान पिकअप करपाक ना आयज जर ते चालू आसले तेंचे जाल्यार आमकां हांगा बसपाची गरज नासली तेंच्यांनी सांगलेलें तुमचे कडेन रिकॉर्ड आसतलो आमकां सीएम भितर एक उलयता आनी तुमकां मिडियाक एक बायट दिता अशें जाल्लें आसा चर्चिलान पासून येवन भायर सांगलेलें आसा की जी गोवा मायल्साची गाडी आसा पळय ती कलेक्ट करपाक येवपाक ना गॅस म्हणून हॉटेलान हे स्पश्ट सांगलेलें तेज्या वयल्यान आमी ते हेजिटेशन फाटी घेतलेले की येवचें ना बाबा आमकां बिजनस मेळटले म्हणून थंयसर सो खंय कोण बायट आहे आयज टी टी ए जी म्हणटा समज तूं फाल्यां हें एप आसा जाल्यार ट्रान्सपरंसी आसता मिटर येत जाल्यार ट्रान्सपरंसी आसतली सो तुमचे हेजेर कितें म्हणणें आसा पळय कितें आसा टी टी ए जी खूब कितें उलयता टी टी ए जीचें लक्ष दिवपाचें आमचें ना टी टी ए जी उलो थंयसर कितें उलयता तें दुसरें म्हणटा आमकां जाय सरकाराचें आन्सर टी टी ए जी खूब कितें उलोवन गेलें टी टी ए जी पयलीं सारकें आसा पयलीं टी टी ए जी सारकें आसा तेंच्या हॉटेलाचे रेट सारको आसा आमकां आमकांय अशें करपाक जाय तेणी 3 रेट दियात नॉर्मल पावसान एक एक रेट दियात सिजनाक एक आमच्या ऑक्टोबर नोव्हेंबरचे नॉर्मल हे येता आमचे ट्युरिस्ट इंडियन ट्युरिस्ट तेंकां एक दियात आनी फॉरनर जे मेन आसता सिजन नोव्हेंबर डिसेंबर तेन्ना एक रेट दियात तशें करात चेतन सपोज इफ गव्हर्मेंट एग्री टू स्क्रॅप द दीस थिंग गोवा माइल्स सो यू आर यू पीपल आर रेडी टू हॅव द मीटर्स दॅट इज सेपरेट एक्चुअल सी ते स्क्रॅप करता आमी हांव डेली व्हड डायलॉग मारून मारून येयलो स्क्रॅप करता जर ते जाल्यार एक्रॉस टेबल बसया उलोया पण आमी रेडी आसा मिटर घालपाक मिटर आमी ना खंय म्हणूंक ना जर टर्म एंड कंडिशन जे कशें आसा ते पयलीं पळोवपाक जाय येस म्हटलें चल मिटर घालता फाल्यां टर्म एंड कंडिशन जे भलतेच आमच्या अगेन्स्ट आसा जाल्यार थंय जायना फेर रेजीस जे कितें आसा पळय एक गेट टुगेदर बसून ते सोल्युशन जावपाक जाय सर्वायव्हन ट्युरिजम मिनिस्टर न्हिदलोलो दिसता तेन्ना बाबू आजगांवकर तो न्हिदलोलो तेन्ना तो आतां जागो जाला ते सांगता हांव तो न्हिदलोलो तो आतां जागो जाला तेणी कोणाक सांगलेले खंय तेणीन कोणाक सांगलेलें मिटर घालता घाला म्हणून तो पयलीं जाय एक्सपोज कर म्हणून सांग तेका खंयच्या डेलिगेशन व्हरून तेणी घातलेलें बेश्टोच भायर सरता नाकाल्ले कमेंट करता तेका पयलीं विचरा तुमीच विचरा कोणाक खंयच्या डेलिगेशन आपोवन तेणी मिटर घातलेलो काय म्हणून तो म्हणटा आपणीन हाडला गोवा म्हाजे आतां घालता तो ट्रान्सपोर्ट मिनिस्टराचे तो तेजे आसूं सोडून दी उलोवपा सारकें तेजे हितून कांयच ना तेजो एक सदांच तुमचे मिडिया बायटर एकूच आसता तो प्रामाणीक ना म्हणटा सदांच तो प्रामाणीक आहा तेका सांगला हांवें ते दीस तूं यो आनी सांग आपूण कितलो प्रामाणीक आहा तो हो प्रामाणीक आसलो ह्या पार्टीच्या त्या पार्टीन उडकी मारचो ना पूण चेतन बाबा एज पर कोर्ट डिसिजन इट डजंट लूक दिसो ना की हे बाबा हे स्क्रॅप जावंक शकता बिकॉज फाल्यां गव्हर्मेंटान देखून कितें दे कॅन इजिली गो टू कोर्ट आनी हे करून तेंच्या फेवरान हाडूंक शकता मागीर तुमचे स्ट्रिक्ट गायडलायन्सान रूल जाले जाल्यार मागीर कितें करतले तुमी तेंच्यांनी जी सेंट्रल गायडलायन्स आहा ती पयली फॉलो करपाक जाय
गोवर्मेंटाक जाय जाल्यार अंडर सू मोटो आनी कंपेर्ड टू ऑथॉरिटी म्हणून दिल्ली आहा त्याच्या अंडर त्यांच्यानी त्याला सस्पेन्शन दिवन त्याला केन्नाय काढूं येता जितके फॉल्टी झाल्यात ते आम्ही त्याच्यावर एकूण ओपन करून आम्ही हे उलयना कित्याक सांग आम्ही हे दवरला सगळे सिक्रेसीन जेन्ना जाय तेन्ना काडटले म्हणून हे अक्रॉस द टेबल येयनात उलोवपाक आमी जर गायडलायन्स सो तुमच्या हितून म्हणटा तुम्ही सोल्युशन आसा सोल्युशन इज दे सगळे आसा अक्रॉस द टेबल येयनात सारखे बसपाक न्हू ते सांगता आमकां कॉल ऑफ करून येवप आमी कॉल ऑफ करून कित्याक येवपाक जाय आमचे रायट्स आमकां दिला वी डोंट वॉन्ट टू मेक एज अ स्लेवरी आमकां फेर वेजीस जाय आमी जे आमी कितें करता काम न्हू ताका फेर वेजीस जाय आमकां स्लेवरी नाका आमी आमच्यो स्वताच्यो गाडयो घेवन भोंवता हांव तेंच्यो घेवन भोंवना जें कितें केलां तेंच्यांनी जो एग्रीमेंट करून जें कितें केलां न्हू सगळें तें आमकां सगळें खबर आसा तें भायर ओपन करपाक खूब ओपन करूं करपाक मेळटा पूण आतां आमी पेशन्स घेवन चलतात गोवर्मेंटा कडेन जाय जाल्यार जाय तें करपाक येता आनी गोवर्मेंटाक 10 फावटी अर्ज करून मागलेलें आसा की गोवर्मेंटाक हें स्क्रॅप कर फाल्यां सारकें आनीक कितें जातलो हेजो इम्पॅक्ट आनी खंय येतलो इतकेंय सांगलां दे आर ट्रायींग टू आमकां कितें कितें करपाक सोदतात तें करनाका दीस इज एन आमचो सारको डॅमोक्रेटीक रायट्स आमी मागतात बस थँक्यू